गुपचूप गणपती, त्रिशुंड गणपती, मोदी गणपती, मद्रासी गणपती, पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नावं ऐकली की अपसुकच मनामध्ये कुतूहल निर्माण होतं. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर घडवून आणणार आहोत. पुनीत पालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून. पुनीत पालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेचा आज तिसरा भाग. डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना या मालिकेतून पुण्यातील गणेश मंदिरांची सफर घडून आणत आहोत. आज या मालिकेचा पाचवा भाग. आजच्या भागात जाणून घेणार आहोत रमणा गणपती बाबत. मी रमेश भागवत, देवदेवेश्वर संस्थान पर्वती पुणे कोथरूडचा प्रमुख विश्वस्त आहे. रमणा गणपतीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, रमणा गणपती या गणपतीची स्थापना साधारणतः 1750 जवळपास झाली. पेशव्यांच्या काळामध्ये दक्षिणा वाटपाबद्दल मोठ्या प्रमाणात आपण वाचलेलं आहे. खरं म्हणजे ही दक्षिणा वाटपाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांनी सुरू केली होती. त्यानंतर तळेगावचे जे दाभाडे आहेत त्यांनी ही परंपरा पुढे कंटिन्यू ठेवली आणि तीच परंपरा पुढे पेशव्यांनी आपल्या पद्धतीने सांभाळली. पुणे शहरात असलेल्या रमणा माताजी रमणबाग शाळा आहे, त्या रमणबाग शाळेच्या प्रिमायसेसमध्ये पूर्वी रमणा दक्षिणा ही दिली जायची. ज्यावेळेला तिथली जागा कमी पडू लागली त्यावेळेला पर्वतीच्या पायथ्याखाली साधारणतः 55 एकर या जागेमध्ये रमणा नावाचा एक असा विभाग स्थापन करण्यात आला, ज्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये सर्व जी लोकं ज्ञानी आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी काही स्किल डेव्हलप केलेली आहेत त्या सगळ्यांना तिथं दक्षिणा दिली जायची. या दक्षिणेच्या साठी 1759 पर्वतीच्या आधी खालती हा रमणा गणपती स्थापन करण्यात आला. रमणा गणपती हा साक्षी गणपती आहे. त्याचा म्हणजे त्याच्यात आपल्याकडे गणपती वेगवेगळे मूर्ती असतात, त्या मूर्तींच्यामध्ये अशी पद्धत अशी आहे की साक्षी गणपतीसमोर एकमेकांना साक्ष ठेवून व्यवहार केले जातात. तर तो तुम्ही जे काही विद्वानत्व प्राप्त केलं आहे ते गणपतीला अर्पण करून श्रीमंत पेशवे आणि त्यांचे इतर लोकांची योग्य ती परीक्षा घेऊन त्या ठिकाणी दक्षिणा वाटप करत असतात. त्यानंतर मूळतः पर्वतीवरच्या सदरेवरच्या गणपतीची स्थापना झाली असावी असं आपण म्हणू शकतो, कारण पर्वतीचं बांधकाम त्यावेळेला सुरू होतं. पण खालती रमणा हा परिसर त्यांनी बनवला होता. रमणा परिसराला पूर्वी उत्तुंग अशी भिंत होती त्या चारही बाजूनी, त्याच्यामध्ये आतमध्ये लोकांना एकत्र घेतलं जायचं ठराविक दिवशी आणि पुढे दक्षिणा दिली जायची. काळाच्या ओघामध्ये पेशवाई बुडाल्यानंतर तिथलं दक्षिणा देण्याचा संपूर्ण कार्यक्रम थांबला गेला आणि तो एक भाग निर्जन झाला असावा, पण गणपतीचं मंदिर आहे त्या स्वरूपामध्ये होतं. 1961 ज्यावेळेला पुण्याला पूर आला त्यानंतर गणपतीचं जे मंदिर होतं त्याच्या आजूबाजूची जागा कलेक्टरने देवदेवेश्वर संस्थानकडनं प्राप्त केली आणि त्या ठिकाणी सध्याचा लक्ष्मीनगर हा जो आहे या लक्ष्मीनगरची रचना करण्यात आली. त्या लक्ष्मीनगरची रचना केली त्यावेळेला त्याचे कॉन्ट्रॅक्टर मेघनाने म्हणून होते. त्या मेघनानेनी सगळं लक्ष्मीनगर बांधून झाल्यावरती या गणपतीची देवळी उभी केली. त्याच्यानंतर पुढे त्या देवळीवरती आपल्या देवदेवेश्वर संस्थांनी तिथे सभामंडप उभा केला आणि त्याचं नुकतंच आम्ही रिनोव्हेशन आत्ता पूर्ण केलेलं आहे. असा हा खरं म्हणजे देवदेवेश्वर संस्थानमधला हा पहिला गणपती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याला साक्षी गणपती म्हणतात. तर साक्षी गणपतीसमोर साक्ष ठेवून या गोष्टी केल्या जातात. आपल्याकडे प्रत्येक देवदेवतांना त्यांच्या उपयुक्ततेनुसार नावं दिली जातात. तसा तो साक्षी गणपती स्वरूपातली ती मूर्ती आहे. उत्तम दगडात घडवलेली ती मूर्ती आहे आणि पहिल्यापासून तीच मूर्ती तिथं आहे. त्या मूर्तीचे 3 उत्सव आमच्याकडनं केले जातात. 1 मार्च आम्ही त्याचा ज्या 23 मार्चला त्याचं उद्घाटन झालं होतं म्हणून आम्ही म्हणजे त्या आत्ताच्या नवीन सभामंडपाचं, त्यामुळे त्यावेळेला आम्ही 1 वर्धापन दिन करतो. नंतर गणेश उत्सव आणि महत्त्वाचं म्हणजे माघीचा उत्सव तिथं केला जातो आणि दिवाळीच्या काळामध्ये तिथं काकड आरती होते. ते आता समाज केंद्र झालेलं आहे. आजूबाजूच्या भागातल्या बहुतेक लोकं येऊन तिथं याचे वर्ग चालवले जातात विद्यार्थ्यांसाठी. असे तिथं अनेक उपक्रमही चालू आहेत. हे देवदेवेश्वर संस्थानांतर्गतलं पहिलं मंदिर आहे. पेशवाईच्या काळामध्ये याची भव्यताची आपल्याला कल्पना यायला हवी म्हणून मी सांगतो की नानासाहेबांच्या काळामध्ये 1,800,000 रुपये दक्षिणा तिथे वाटली होती. ज्यावेळेला सोन्याचा भाव साधारणतः 10 रुपये तोळा असावा आणि दुसरे बाजीराव पेशवे ज्यावेळेला इथं निघून गेले त्यावेळेलाही 6,00,000 रुपये दक्षिणा वाटण्यात आली होती. त्याचाही त्यावेळेलाही सोन्याचा भाव साधारणतः 14-15 रुपये असावा. किती लोक या दक्षिणेसाठी पुण्यामध्ये येत असत आणि त्यातनंच पुण्यामध्ये खरं विद्वत्ता शहर हे पुण्याला जे नाव मिळालंय त्याला हे कारण असावं असं प्रामाणिकपणे वाटतं. आणि या दक्षिणा फंडाचं शेवटी असं झालेलं आहे की ज्यावेळेला पेशवाईच्या नंतर उत्तर पेशवाईमध्ये इथनं ज्याला पेशवे साहेबांना बिठूरला मायग्रेट करण्यात आलं त्यानंतर उरलेल्या दक्षिणा फंडातून
त्यावेळेच्या इंग्रज तत्कालीन इंग्रज गव्हर्नरने किंवा इंग्रज ऑफिसरने पुण्यातल्या तीन संस्थांची स्थापना केली. त्याच्यामध्ये एक संस्था म्हणजे सध्याचं प्रसिद्ध येरवड्याचं वेदपाठ शाळा, जी पुण्यामध्ये जोगेश्वरीच्या जवळ आहे, ती पुणा नाईट इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. आणि डेक्कन विद्यापीठाची जी स्थापना आहे, याला येरवड्याला ज्यांचा आत्ता मोठा कॅम्पस आहे, त्याची स्थापना या दक्षिणा फंडातनं करण्यात आली हे सांगायला आम्हाला विशेष आनंद होतो.